बीडमध्ये ठाकरे विरुद्ध शिंदे गटात संघर्ष रंगलाय. ठाकरे गटाचे अंबाजोगाई तालुका युवा प्रमुख अक्षय भुंकर याने सोशल मीडियावर पोस्ट करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. दरम्यान याच प्रकरणावरून ठाकरे यांनी शिंदे गटामध्ये चांगलीच जुंपली आहे. अंबाजोगाई तालुका युवा प्रमुख अक्षय भुंकर यांनी ठाकरे गटाचे युवा मराठवाडा सचिव विपुल पिंगळे यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याची पोस्ट सोशल माध्यमांवर केली होती. त्यानंतर अंबाजोगाईतील स्वराती रुग्णालयात अक्षय भुंकर यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान भुंकर यांची शिंदे गटाच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. भेटीनंतर बीडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत शिंदे गटाच्या युवा सेना नेत्या शर्मिला येवले यांनी थेट ठाकरे गटाचे युवा सेना सचिव वरुण सरदेसाई यांच्यावर गंभीर आरोप केले. परंतु राज्यात ही बेकार परिस्थिती आहे ना ठाकरेंच्या ज्या टीम लीडर मधून, की प्रत्येक अर्थकारणामध्ये युवकांचा फक्त वापर हे वरिष्ठ पदाधिकारी करतात, आणि अशा असंख्य तक्रारी माझ्याकडे आलेल्या आहेत. त्यांनी मेसेजच्या माध्यमातून किंवा ट्विटर असेल, मेसेंजर असेल, ह्याच्या माध्यमातून त्या माझ्यापर्यंत कळवल्यात. त्याचे माझ्याकडे प्रूफ देखील आहेत की असे ताई अशा गोष्टी आहेत, अर्थकारणासाठी फक्त आमचा वापर केला जातो, परंतु आम्हाला काहीही मान सन्मान वरिष्ठांकडून आमची दखल घेतली जात नाही, काहीच नाही. परंतु ह्या सगळ्याची फक्त विपुल पिंगळे नावाशीच रिलेटेड आहेत का? पर विपुल पिंगळे हे वरिष्ठांचे फक्त दावेदार आहेत. ही सगळी साखळी जाते ते मातोश्रीपर्यंत. मातोश्रीपर्यंत मग त्याच्याकडे युवा सेनेचं कोण बघतं? तर वरुण सरदेसाई बघतं. मग वरुण सरदेसाईंचे हे सगळे माणसं हे काम करतात का? हा सगळा प्रश्न ह्या अक्षय भुंकरने जे नावं घेतलेले आहेत त्याच्यातून उघडकीस आलेला आहे. पण हा अक्षय भुंकरच नाही, आज सगळ्या जेवढे सगळे लोक आहेत, आता याच्यात असाही प्रश्न उपस्थित होतो की या सगळ्या कारणांमुळे काही पदाधिकारी तिकडे गेलेत का? आत्महत्या पर्याय असू शकत नाही, त्याच्यावर मार्ग काढणं ही जबाबदारी आहे, परंतु एक सहनशीलता असते. ठाकरे गटाचे युवा मराठवाडा सचिव विपुल पिंगळे यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावलेत. ठाकरे गटाला बदनाम करण्याचं षडयंत्र शिंदे गटाकडून सुरू असल्याचा आरोप पिंगळे यांनी केलाय. आज कोणतरी एक शिंदे गटाचे शिष्टमंडळ जाऊन त्यांना काहीतरी माती त्याचा काहीतरी माते भडकायचं काम हे भडकायचं काम करून त्याच्याकडून काहीतरी काढण्याचा प्रयत्न ते करत होते, आणि त्याच्यातूनच आज कुठंतरी त्यांनी आमच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यावर आणि माझ्यावर सुद्धा बिनबुडाचे आरोप केले. या आरोपामध्ये काही कुठंही तथ्य आढळून आलेलं नाहीये, आणि त्याबाबत अक्षयनी सुद्धा स्वतः व्हिडिओ करून खुलासा केलेलाच आहे. तर भुंकर यांनी देखील आपल्या विधानावरून यूटर्न घेऊन वैयक्तिक कारणाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं म्हटलंय. जय महाराष्ट्र. मी अक्षय भुंकर, युवा सेना तालुका प्रमुख अंबाजोगाई. मी हा व्हिडिओ मी माझ्या संमतीने बनवत असून काल स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय या ठिकाणी शिंदे गटाच्या शर्मिलता येवले यांनी माझी भेट घेतली असता माझी अस्थिरपणे चौकशी विचारपूस केली तब्येतीची, आणि आज बीड येथे त्यांनी पत्रकार परिषदेत घेऊन युवा सेनेच्या नेत्यांवर खोटे नाटे आरोप केलेले असून ह्या खोटे नाट्या आरोपात काही तथ्य नसून या गोष्टीचं कोणीही राजकारण करू नये. जो आत्महत्येचा विषय माझा झालेला होता तो माझ्या ताणतणावातून झालेला होता. आमचे आणि आपसातील परस्पर प्रकरण मिटलेले असून या प्रकरणाचं कोणीही राजकारण करू नये व खोटे नाटे आरोप कुणावरही युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांवर करू नये. युवा सेना हा आमचा कुटुंब असून आम्ही परत एक दिलाने मिळून मिसळून कामाला लागू. जय महाराष्ट्र.